हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवनाथ दळवी यांनी साकार केलेला आहे. माझं मुख्य क्षेत्र शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र हे मुख्य अशा प्रकारचं माझं साधन असल्यामुळे मी शिक्षण एम ए पर्यंत झाल्यानंतर एकबी झालो लॉ कॉलेजमध्ये, ते सुद्धा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि नंतर सिद्धार्थ लॉ कॉलेज या दोन्ही ठिकाणी शिकत होतो. आणि तुम्हाला आज सांगून टाकतो, विश्वास ठेवा, नुसतं ऐकून विसरून जाऊ नका. शिक्षणा एवढी मोठी आणि चांगली गोष्ट नाही. माझ्याकडे काही नसताना मी शिक्षण घेतलं. जेवण्यासाठी वारावर जायचो, सात घरी जेवायचो. त्यामुळे पनवेलीवर माझं प्रेम हे कोणत्याही अपेक्षेने नव्हतं, परंतु मनात असतात त्या सर्व गोष्टी पुऱ्या करण्यासाठी. पंतांनी आपल्या भाषामध्ये सांगितलं किती खर्च प्रवास त्यांनी केला, कशा पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं, दोन वेळच्या भोजनाची सुद्धा कशी गरज होती हे त्यांनी सांगितलं. आता त्या कालखंडात आम्ही काही त्यांना बघितलं नाही. आम्ही त्यांना बघितलं मुंबईचे महापौर झालेले. आम्ही त्यांना बघितलं की विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी मुख्यमंत्री असताना आमच्या हल्ला करणारे. आणि आम्ही त्यांना बघितलं की त्या माझ्यानंतर मुख्यमंत्री झाल्याच्या माझ्यावर त्यांनी हल्ला केला, त्याचं भयवत्तम वसूल करण्याच्या संबंधीचं काम विरोधी पक्ष नेता म्हणून मी केलं. त्या काळात ते वेळा जोशी असत आहे.